नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. रोज काही ना काही बातमी सुरूच असते आपल्या चॅनलवरती आणि रोज जे की अभ्यासाचे लेक्चर पण सुरूच असतात. सर्व विषयाचं प्रिपरेशन आपल्या चॅनलवरती होत असतं. जवळपास 300 पर्यंत लेक्चर आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. जर तुम्ही नवीन यूजर असाल, फर्स्ट टाईम जर तुम्ही चॅनलवर आले असाल, बघत असाल लेक्चर, तर खाली रेड कलरचं बटन आहे, सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून रोज लेक्चर सुरू असतात तर तुमच्या यूट्यूबमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर आनंदाची ही न्यूज आहे, गट कची जी की भरती आहे जिल्हा परिषदच्या मार्फत जे की भरती होत असतं, तर गट क मधली, तर ती आता ऑनलाईन होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला वेगळा वेगळा प्रत्येक जिल्हा परिषदसाठी फॉर्म भरण्याची असा गरज राहणार नाही आहे. एकच फॉर्म थ्रू आपलं सर्व जिल्हा परिषद ज्या की महाराष्ट्रातल्या त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरू शकणार आहे. तर 24 ऑगस्टला महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आलेला, राज्यातील ज्या की सर्व जिल्हा परिषदमध्ये जे की गट क पद भरती होते ते ऑनलाईन पद्धतीनं भरती होणार आहे. तर यापुढं जे की जिल्हा परिषद क गट क ग्रुप सीसाठी आहे, पद ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येतील. याच्यामध्ये जे की परीक्षा शुल्क असणार आहे ते खुल्या प्रवर्गासाठी जे असणार आहे, वर्गासाठी जे 550 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी जे असणार आहे 250 रुपये फी असणार आहे. एक्झाम फॉर्मची जी फी आहे ती ओपनसाठी 500 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी जी आहे 250 रुपये, म्हणजेच 250 रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. तर ही जी की आता ऑनलाईन एक्झाम होणार आहे, ज्याप्रमाणे बँकेच्या एक्झाम होतात किंवा रेल्वेच्या एक्झाम होतात त्या पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ज्याप्रमाणे बँक सिलेक्ट करतो आपण, ओके, जे की IBPS परीक्षा घेतो त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बँक सिलेक्ट करतो, त्याचप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या ज्या की 1 ते 34 पर्यंत जिल्हा परिषदा याच्यामध्ये सिलेक्ट करायचे. एक्झाम फी ही ऑनलाईन भरू शकता तुम्ही, आयदर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा मग नेट बँकिंगना किंवा चलन जे असतं त्याच्या थ्रूसुद्धा भरू शकता. SBI मध्ये आपण चलन भरू शकतो, जे की ॲड निघेल त्याच्यानंतर हे क्लिअर होईलच चलन कुठल्या बँकेचे. एका उमेदवाराला एक किंवा अनेक संवर्गातील पदांसाठी अर्ज करण्याची मुभा राहील, परंतु प्रत्येक पदासाठी त्याला स्वतंत्र परीक्षा शुल्क जे आहे ते आकारण्यात येणार आहे. तर एक उमेदवार असेल तो OBCचा असेल आणि त्याला जर ओपनमध्ये भरायचं असेल, ओके, तर तो ओपनमध्ये सुद्धा भरू शकतो, परंतु जे आहे परीक्षा शुल्क म्हणजे जे एक्झाम फी आहे ते त्यांना त्या पदाकरिता त्या जे त्याचे जे सवर्ग असेल पदासाठी जो की अर्ज करत असेल ओपनमधून, तर ओपनची त्याला फी पडणार आहे. उमेदवारांना अर्ज करताना त्यांना कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये नियुक्ती हवी आहे त्याबाबत त्यांना क्रम द्यायचे आहे, म्हणजे 1 ते 34 पर्यंत जिल्हा परिषद जे आहे त्याचे क्रम द्यायचे आहे, जे तुमच्या पसंतीचे असेल त्याप्रमाणे फर्स्ट कम फर्स्ट बेस तुमचे कट ऑफचे मार्क्स आणि जिल्हा परिषदेचा क्रम त्याप्रमाणेच ते अलोकेट होणार आहे. प्रत्येक सवर्गाची जी की गुणवत्ता यादी त्या सवर्गासाठी कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध करणे, ज्याप्रमाणे MPSC कट ऑफ मार्क्स प्रसिद्ध करते कॅटेगरी वाईज, त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा कट ऑफ मार्क्स होणार आहे आणि पूर्ण जिल्हा परिषदेची जी की परीक्षा होईल ती एकच होईल, ओके. कट ऑफ मार्क्स न्यूनतम पात्रता मार्क्स म्हणजेच प्रमाणे निवड केलेले जे की उमेदवार आहे, प्रमाणपत्रे सेवा प्रवेश नियमानुसार तपासणीची कार्यवाही त्यांच्या मूळ जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार. या तपासणीचा जो काही निकाल असेल तो ऑनलाईन सॉफ्टवेअर जे असेल त्याच्यावरती अपलोड होईल. म्हणजे तुम्ही जर पर्टिक्युलर एक्स जिल्ह्याचे आहे तर त्या एक्स जिल्ह्यामध्ये जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे जिल्ह्याचे तिथंच जे की आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर मग सॉफ्टवेअरद्वारे जे की आहे ते रिझल्ट अपलोड करतील. आणि तपासणीच्या अंती ज्या उमेदवारांची कागदपत्रे सेवा प्रवेश नियमानुसार योग्य असतील अशा उमेदवारांना नियुक्तीसाठी मग ते पात्र ठरवण्यात येतील. नियुक्तीसाठी जे की पात्र ठरलेले उमेदवार आहे त्यांचे जे की पसंतीचे क्रम आहे, तर त्या क्रमाप्रमाणे व गुणाप्रमाणे म्हणजे जे की कट ऑफ मार्क्स आहे त्यांचे आलेले आणि पसंती क्रम आहे त्याच्यानुसार त्यांना जे आहे प्रथम यादीमध्ये त्यांना जिल्हा परिषद अलोकेट होईल. वरील प्रमाणे उमेदवारांना पुढील 15 दिवसांमध्ये संबंधित जे की जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे त्या जिल्ह्यामध्ये हजर होऊन मूळ कागदपत्र जे काही दाखल करावे लागतील. म्हणजे आता तुम्हाला सपोज XYZ जे की आहे जिल्हा परिषद मिळाली तर 15 दिवसाच्या आतमध्ये तिथं तुम्हाला हजर व्हायचं आहे त्या जिल्हा परिषदाचे जे की कार्यकारी अधिकारी आहे त्यांच्याकडे आणि तिथे तुम्हाला जे की आहे तुमचे कागदपत्र जमा करावे लागतील. प्रथम यादीप्रमाणे नियुक्ती देण्यात आलेल्या जिल्ह्यात वरीलप्रमाणे हजर होताना उमेदवारांना फ्रीज किंवा फ्लोट यापैकी एक ऑप्शन निवडावं लागेल. तर फ्रीज ऑप्शन आणि फ्लोट ऑप्शन असे 2 ऑप्शन दिलेले आहे. फ्रीज म्हणजे जर जिथे तुम्हाला जी जिल्हा परिषद मिळाली असेल ती तुम्हाला जर फायनल करायची असेल तर ते फ्रीज ऑप्शन तुम्ही करू शकता. फ्लोट म्हणजे सपोज तुमचा ऑप्शन नंबर 5 लागलेला आहे आणि ज्या वरच्या 4 आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून चान्स घ्यायचा असेल तर तुम्ही फ्लोट ऑप्शन
चूज करू शकतात. यापैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडावा लागणार. फ्रीज ऑप्शन निवडल्यावर ज्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेला जिल्हा अंतिमतः मान्य असून त्यामध्ये बदल नको असल्याचे ग्राह्य धरून या जिल्ह्यात फायनल नियुक्तीपत्र देणार. फ्रीज म्हणजे काय? फायनल. जर उमेदवारांनी फ्लोट ऑप्शन जर चूज केलं तर त्यांना द्वितीय यादीमध्ये जे की आहे प्राधान्यक्रमात वर असलेला जिल्हा मिळाल्यास प्रथम यादीत नियुक्ती मिळालेला जिल्हा सोडून त्या जिल्ह्या जाणे मान्य असल्याचे ग्राह्य धरण्यात येणार आहे. ओके, तर जे की फ्लोट ऑप्शन जर चूज केलं तर वरचे जे की असेल त्या फ्लोटच्या जिल्हे तर त्याच्यामध्ये ते खेळू शकतात. तर वरीलप्रमाणे जे उमेदवार प्रथम यादीत नियुक्ती दिलेल्या ठिकाणी हजर होऊन मूळ कागदपत्र दाखल जर केले नाही तर त्यांच्या ऐवजी कट ऑफ मार्क्स प्राप्त केलेले व नियुक्तीसाठी पात्र ठरविलेले प्रथम या यादीत स्थान प्राप्त न करू शकलेले जे की उमेदवार आहे त्यांच्या गुणानुसार व प्राधान्यानुसार ज्यांनी फ्लोट ऑप्शन दिलेले आहे त्यांच्याबरोबर जिल्हा नियुक्तीची द्वितीय व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येते. तर द्वितीय आणि अंतिम यादी ही प्रसिद्ध करण्यात येईल. जे की फ्लोट ऑप्शन चूज केलेले आहे ते प्लस ज्यांनी कागदपत्र सादर नाही केले आहे त्यांच्या जागेवर जे की कट ऑफ मार्क्स क्वालिफाय झालेले आहे पण प्रथम यादीमध्ये त्यांचे नाव नव्हते तर त्याच्यामध्ये मग ते ॲड करून द्वितीय यादी आणि फायनल यादी होईल आणि त्याच्यानंतर मग जे की जिल्हा परिषद मिळाली तिथे तुम्हाला जॉईन करावंच लागेल. तर अशा पद्धतीनं हा जी आर आलेला आहे. तर जे की जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जी की पदं येतात त्याच्यासाठीच हे आहे. ओके, आत्तापर्यंत जे की क्लिअर झालेलं नाही आहे की तलाठीसाठी हे असणार आहे नसणार आहे तर समोरचा भाग आहे. ओके, सो या लेक्चरमध्ये या सेशनमध्ये इतकंच. सो थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.